उन्हापासून पक्ष्यांचा बचाव करण्यासाठी पक्षीप्रेमींनी घरातच बांधले पक्ष्यांसाठी घरटे. निसर्ग साखळीत प्राणी पक्ष्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. या प्राण्या पक्ष्यांचे संगोपन करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि जबाबदारी आहे. या उदात्त हेतूने सांगलीच्या इस्लामपूर येथील पक्षीमित्र अशफाक अत्तार व त्यांच्या पत्नी गुलजार अत्तार अजीज अत्तार यांनी आपल्या अंगणामध्ये पक्ष्यांसाठी घरटी बांधली आहेत. या घरट्यांमध्ये दररोज चिमण्यांचा मोठ्या प्रमाणात येतात. चिमण्यांसह लाल बुडाचा पक्षी, कोकिळा, कबूतर यांसह अनेक प्रकारचे पक्षी त्यांच्या अंगणामध्ये विहार करत आहेत. पहाटे 5 वाजल्यापासून चिमण्यांचा किलबिलाट यांच्या अंगणामध्ये सुरू असतो. त्यांचा चिवचिवाट आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने होणारी पहाट त्यांना एक वेगळा आनंद देऊन जात असल्याचे त्यांनी सांगितलंय. उड तडाखा दिवसेंदिवस वाढू लागलाय. मानवासह पशुपक्ष्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. या कडक उन्हात पाण्या वाचून प्राणी पक्ष्यांचा मृत्यू दर ही वाढतच आहे. अशातच सतत होणारी अवैध वृक्षतोड, वाढणारी सिमेंटची जंगले यामुळे पक्षी नामशेष होऊन त्यांचा किलबिलाट लुप्त होत चालला असल्याचं चित्र आहे. समाजातील प्रत्येकाने असा प्रयत्न केल्यास कदाचित लुप्त झालेल्या पक्ष्यांचा किलबिलाट पुन्हा सर्वांना ऐकायला मिळेल. पर्यायाने निसर्ग आणि पर्यावरणाचंही रक्षण होण्यास मदत होईल. गेल्या 6 वर्षापासून पक्षीमित्र अशफाक अत्तार यांचा हा उपक्रम सुरू आहे. त्यांचा सुरू असणारा उपक्रम पाहून समाजामध्ये जनजागृती होत आहे. अनेक जण त्यांच्या उपक्रमाचं अनुकरण करत आहेत. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाला हातभार लागत आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज. स्टार्ट. मी पक्षीप्रेमी अजिजा अत्तार. गेली 6 वर्षे झाली आमच्या अंगणात पक्ष्यांचा राबता आहे. पक्ष्यांच्या किलबिलाटानेच माझी पहाट होते. नित्य नियमाने मी त्यांना दाणा पाणी देते. प्रत्येकाने पक्ष्यांचे संवर्धन करावे, करायला हवे. या चिमण्यांना परत फिरा या आशेने मी त्यांची वाट पाहते. बस बस. स्टार्ट. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस. हा दिवस पक्ष्यांच्या प्रती जागरूकता निर्माण करणारा दिवस. गेली 6 वर्ष झाले हा दिवस आम्ही रोज साजरा करत आहोत. वाढतं शहरीकरण, आधुनिकीकरण आणि त्यामुळे पक्ष्यांची संख्या नामशेष होऊ लागलेली आहे. वाढत्या तापमानवाढीमुळं आणि मोबाईलच्या व्यवजमुळं या पक्ष्यांच्यावरती जीवित हानी होत आहे. त्यामुळं आम्ही आमच्या अंगणामध्ये पुठ्ठ्यांची घरटी बनवलेली आहे. त्यांच्या खाण्यापिण्याची तजवीज केलेली आहे. अंगणात बसणाऱ्या, तारेवर झोके घेणाऱ्या आणि ताटाजवळ येणाऱ्या चिमण्या आज कालवश होत असताना दिसत आहेत. परिणामी त्याचा मानवी जीवनावरतीही त्याचा परिणाम होत आहे. निसर्ग साखळीतला चिमणी हा एक कीटक अतिशय महत्त्वाचा आहे. मानवी जीवनावरती परिणाम करतो. परिणामी शेतातील पिकावरती पडणाऱ्या आळ्या, जाळ्या, किडे यांचा उपद्रव वाढल्याने कीटकनाशकांचाही वापर वाढला आणि परिणामी मानवासाठीही धोका निर्माण झाला. त्यामुळे प्रत्येकानं पक्ष्यांच्या संवर्धनासाठी पर्यावरणाचे रक्षण करायला हवे. तसेच नामशेष होणारे पक्षीही वाचवायला पाहिजेत. म्हणूनच मी या पक्षी दिनानिमित्त एक संदेश देऊ इच्छिते. आज चलो आज हम आदमी से फरिश्ता बने, पंछियों की रक्षा करें.